प्रकाश नारायण संत यांच्या वनवास या पुस्तकातली पुढची गोष्ट वाचतीये मैत्री. रविवार असल्यानं शाळेला सुटी होती. खूप दिवस पाऊस पडत असल्यानं आमच्या सगळ्यांची पंचायतच झाली होती. आमचं ग्राउंडवर जाऊन खेळणं बंद झालं होतं. रस्त्यावरही चिखल झाला होता. शिवाय क्रिकेट खेळताना बॉल सारखा सारखा पानांनी गच्च भरलेल्या कुंपणात हरवून जायचा आणि सापडायचाच नाही. आमचे 3-4 तरी चेंडू हरवले. घरात चेंडू घेऊन खेळायची सोयच नव्हती. लगेच सगळीकडून रागवारागवी सुरू व्हायची. आम्ही सगळे आमच्या बॅटी, स्टंपा आणि चेंडू यांच्याकडं पाहत पाहत पाऊस थांबायची वाट पाहून बसलो होतो. शेवटी एकदाचा पाऊस थांबला. उन्ह पडली. इंद्रधनुष्य उगवून गेली. जमीनही वाळली. क्रिकेट सुरू झालं. सुरुवातीलाच आमच्या गल्लीची आणि गुरुवार पेठेच्या टीमची सस्पेन्शन मॅच ठरली. दोन्ही टीमच्या कॅप्टननी खेडकरच्या दुकानात मागच्या बाजूला गुलाबी रंगाचा खोडरबर असलेल्या पिवळ्या धमक्क सस्पेन्सिली घेऊन ठेवल्या होत्या. माझा काही टीममध्ये नंबर लागला नाही, पण मी म्हणजे मॅच पाहणारच. टीमच्या आधी ग्राउंडवर हजर. आमच्या टीमचा कॅप्टन एशी आमच्या गल्लीच्या टोकाला असलेल्या घरात राहायचा. त्याला आणखी 4 भाऊ होते. बीशी, डीशी, एमशी आणि एकशी, शिवाय बहिणी. सगळे शिशी असायचं कारण म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव छगनराव असं होतं. एशीचं खरं नाव अजित सिंह आणि त्याच्या त्या मॅड भावांची नावं बलवंत सिंह, दत्तू सिंह, मोहन सिंह आणि फत्ते सिंह अशी होती. ते सगळे नावानं सिंह होते. तसंच भांडण आणि माऱ्यामाऱ्यांनाही न भिडणारे होते. पण त्या सगळ्यांच्या माऱ्यामाऱ्या वेगवेगळ्या व्हायच्या. एकाच भांडणात ते कधीच नसायचे. त्याचं एकदम सरळ साधं सोपं उत्तर म्हणजे त्यांची एकमेकांशीच भांडणं होती. एकमेकांना ते एशी, डीशी, एमशी वगैरेच म्हणायचे. त्यांच्या घरी जाऊन त्यातल्या एकाला म्हटलं, अरे घरात तो आहे का? तर तो म्हणणार, माहीत नाही, एमशीला विचार. त्याला विचारला तर म्हणायचा, एशीला विचार. त्यांच्या बाहेरच्या खोलीत त्यांचे आजोबा कायम एका सतरंजीवर भिंतीला टेकून पावलं अधांतरी ठेवून बसलेले असायचे. त्यांना विचारलं तर ते लगेच म्हणायचे, बैस जरा, सांगतो, आणि सतरंजीवर हात आपटायचे. बसला की फसलाच. ते नीट मांडी लावून बसायचे. पिंगदाणीमध्ये खाकरून खाकरून थुंकायचे. मग सुरुवात व्हायची, या घरात कोण काय करतोय, कुठं जातोय, कवा येतोय, कसा जातोय, कवा येतोय, कुठून येतोय, कशाला येतोय. एवढं झाल्यावर त्यांना खोकला लागायचा. ते खोकत असताना पळालं तर ठीक, नाही तर पुढं सुरू. आम्ही लहान असताना काय काय करायचो, कुठं जायचो, यायचो, राहायचो, जेवायचो, खायचो, प्यायचो, सगळं. मग पुन्हा खोकला. एखादा पोरगा मॅड असला तर तिथंच बसून राहायचा. पण बहुतेक तोपर्यंत शिशीच्या 4 बहिणींपैकी एखादी येऊन म्हणायची, आजोबा गप राहावा, एशी घरात नाही, उंडारलाय. ती नाही आली तर मग थांबलेला पोर त्या घरातून बाहेर आल्यावर मी आत गेलो, पाट्यावर बसलो, जेवण केलो, हात धुतलो, तोंड धुतलो, बाहेर आलो, असलं काहीतरी बोलायला लागायचं. सगळ्या पोरांना ते चांगलंच माहीत झालं होतं. पोरं एकमेकांना भीती घालायची, शिशीच्या आजोबांकडं पाठवू का? ते पोर गळ्याबाया करून नको नको म्हणायचं. पोरं एखाद्याच्या घरी जास्त वेळ बसून दंग करायला लागली आणि जाईन अशी झाली की त्या घरातला पोरगा म्हणायचा, शिशीचा आजोबा यायला लागलेत आत्ता, चहाला आमच्याकडे यायलेत, की लगेच पोरं रस्त्यावर जायची. मॅचच्या दिवशीही एशी कधीही घरात नसायचा. तो तर आमचा कॅप्टन. आजोबा मात्र बाहेरच्या खोलीत आमचीच वाट पाहत बसले. त्यामुळं मॅचच्या दिवशी टीमच्या पोरांना शिशीच्या घरासमोरच्या दगडी भिंतीवर घरापासून लांब बसून राहायला लागायचं. एशी येईपर्यंत तो काय आला तर आला, नाही तर नाही, तो नाही म्हणजे मॅच नाही. दुसऱ्या टीमचा कॅप्टन 13 वेळा आमची टीम तयार झाली का नाही हे पाहायला यायचा. चिडायचा, मॅच रद्द केली तर त्याच्या टीमच्या पोरं त्यालाच मारणार. त्याचं जे व्हायचं ते व्हायचं.
उशीर झाला, आता चांगली खेळणारी पोरं पकडून आणलेली असायची ती, आम्ही जातो बा असं म्हणायची. एशीला त्याचं काहीच नाही. मॅच सुरू व्हायच्या आधीपासून ते ती संपून घरी जाईपर्यंत आमची सगळी टीम खेळायला टांगून ठेवलेल्या माळेप्रमाणे एशीवर टांगून राहिल्यासारखी वाटायची. शेवटी एकदाचा एशी येणार, मग आमची टीम ग्राउंड वर जाणार. तिथं आधीच आणखी टीमांच्या मॅची सुरू झालेल्या असायच्या. जागा नसेल तर दोन्ही टीमची पोरं एकमेकांची भांडून दुसऱ्या ग्राउंडवर, तिथून तिसऱ्या. शेवटी जिथं जागा सापडेल तिथं मॅच सुरू. आधीच चिडचिड झालेली असल्यानं मॅच सुरू झाल्या तर मारामारीच सुरू व्हायची. एशी कॅप्टन असलेली टीम असली आणि हंपायरचं काम दुसरं कुणी म्हणजे कुणीही तयार व्हायचं नाही. एशीनं आऊट आहे का नाही असं म्हटलं, नाही म्हणणारा हंपायर मॅच संपायच्या आधीच मार खायचा. फ्रेंड्स टी क्लब मध्ये चहा आणि मिसळ एवढंच त्याला मिळायचं. त्यात आणि वर खमंग असला तरी एशी कडून मार खायला कुणीही तयार व्हायचं नाही. ग्राउंडवर जागा मिळाल्यावरही हंपायर मिळेपर्यंत बसून राहायला लागायचं. त्या दिवशी असंच बराच वेळ भातपाट बसलो होतो, पण हंपायर व्हायला कोणी तयार होईना. शेवटी तम्म्या ककमरीनं रस्त्यावरच्या एका माणसाला हाक मारून विचारलं, आओ तुम्ही हंपायर होता का, चहा मिसळ मिळेल. त्या माणसानं ककमाच्या पाठीत गुद्दा हाणला आणि म्हणाला, मी कोण माय माहीत आहे का तुला, इटी दांडू खेळणारा समजलास का काय मला. आओ ही इटू दांडी नाही हो, मग काय हाय फशिता काय मला, असा तसा कोण नाय इटी दांडू खेळणार, गांडू नाही मी. पांड्या सदलेकरला नेहमी असली काहीतरी भानगड हवी असायची. तो म्हणाला, हा ते आम्हाला समजलं, तुम्ही काय नाही ते घट्ट समजलं, पण आता तुम्ही काय हाय ते सांगून सोडा चड्डीशी. काय हाय सांगू, सांगतो आम्ही काय हाय, आधी घरी जाऊन चहा पिऊन येतो, चहा निवायलाय तिकडं, मग सांगतो मी कोण आहे, चहा पिऊन सांगतो, असं बडबडत तो माणूस निघून गेला. मग आमच्या चांगलंच लक्षात आलं की या साहेबाचा स्क्रू ढिला आहे. त्यानंतर रस्त्यावर कोणी असला वेड्यासारखा माणूस दिसला की त्याला ककम्याचा हंपायर असंच म्हणायला सुरुवात झाली. असले 14 तरी ककम्याचे हंपायर आमच्या गावात जमले होते. तर तो हंपायर चहा प्यायला घरी निघून गेल्यावर सबंध रस्त्यावर शुकशुकाट झाला. नवीन कोणी हंपायर येताना दिसेना, संध्याकाळ होते का काय असं वाटायला लागलं. एवढ्यात एक जाड जूड पोरगा सायकलवरून आमच्या शेजारी येऊन थांबला. थांबला म्हणजे त्याचा एक पाय जमिनीवर होता तर दुसऱ्या सायकलच्या दांडीवर, डावा हात सायकलच्या मुठीवर आणि उजवा सीटवर, खाली खाकी चड्डी गुलाबी रंगाचा शर्ट वर सोडलेला, शर्टचा पुढचा भाग लहान भावाच्या शर्टसारखा वाटणारा, मागचा भाग एकदम मोठ्या भावाच्या किंवा वडिलांच्या शर्टसारखा वाटणारा, लांबच लांब. मागून पाहिलं तर या पोरानं चड्डी घातले का नाही याची काळजीच वाटायची. टूथब्रश सारखे केस, डोक्यावर मागच्या बाजूला कायम लहानसा कारंजा उडावा तसे केस उभे, जंब्या कटकोळ, गुंडांच्या गुंडांचा गुंड. जंब्या आमच्या शाळेत वरच्या वर्गात होता, बहुतेक 9वीत किंवा 10वीत असावा, पण तो सारखा सारखा नापास होत असल्यानं आम्हाला ते नक्की माहीत नव्हतं. शाळेतली सगळी मुलं हेडमास्तरांच्या खालोखाल जंब्याला भिऊन असायची. हेडमास्तरांची भीती शाळा सुटल्यावर संपायची. बाहेर कुठेही दिसले तर ते आमच्याशी प्रेमाने वागायचे, पण जंब्याची पोरांना वाटणारी भीती शाळा सुटल्यावर कमी न होता उलट वाढायचीच. माऱ्या माऱ्या करणं, बारीक सारीक कारणांसाठी पोरांना थपडा मारणं, त्यांना भीती दाखवणं, रस्त्यात गाठून दम भरणं, असं सारखं सारखं चालू असायचं. जंब्या अनेक वर्षापासून शाळेत आहे, नवीन आलेले RGK सर त्याच्याच वर्गात होते असं मला परळ्यानं 3 सांगितलं. ते काय मला अजून खरं वाटत नाही, पण जंब्या आमच्या शाळेच्या बरीच वर्षात आहे हे मात्र खरं. शाळेतले सगळे गडी त्याचे दोस्त झाले होते. जंब्याचं घर आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत. त्याचे वडील कटकोळांना कुठल्या तरी एका मोठ्या दुकानात दिवाणजी होते. ते सकाळी 7 घरात बाहेर पडले की रात्री परत यायचे. घरात कटकोळ मामींचं राज्य.
त्यांच्या डोळ्यात कायम झोप असते वगैरे बरंच आम्ही आजीकडून ऐकत होतो. जंब्याच्या सगळ्याच बहिणी लगोरी खेळणाऱ्या मुलींच्या सेनापती होत्या. आडव्या हातानं चेंडू बरोबर मारून त्या फटाफट लगोऱ्या पाडायच्या आणि चेंडू दुसऱ्या मुलींना सापडायच्या आत लगोरी लावून लगोरी लगोरी म्हणून जोरात ओरडून मोकळ्या व्हायच्या. वेळ आली तर त्या पोरांशी भांडायला, त्यांना बोचकारायला आणि थपडा मारायलाही कमी करायच्या नाहीत. कोणत्याही गर्दीत त्यांना ओळखणं एकदम सोपं असायचं. त्यांचे सर्वांचे आवाज कानात ओरखडे काढणारे होते आणि त्या सर्वांचे कपडे एकाच कापडातून केलेले असायचे. कोणत्याही ग्राउंडवर त्या जाऊन उभ्या राहिल्या की पोरं दुसऱ्या कोणत्या तरी जागेत खेळायला जायची. त्यांच्याशी भांडण केल्यावर तिहेरी मार बसायचा. पहिली फेरी त्या पोरींची, दुसरी जंब्याची आणि तिसरी आपापल्या घरी वडिलांची किंवा आजोबांची किंवा काकांची, कारण त्या लगेच पोरांच्या घरी जाऊन तक्रारी करायच्या. झाडावरच्या किसूर किड्यानंतर आम्ही कुणाला टाळायचो तर या चार देवतांना. जंब्या शाळेत वरच्या वर्गात आणि शाळेच्या बाहेर कायम सायकलवर. त्याच्याशी आमची भेट कधी व्हायची नाही, पण या चारही देवता रस्त्यावर कुठं कुठं उभ्या असायच्या आणि एकदम जोर जोरात हाका मारून चौकशा करायच्या, प्रश्न विचारायच्या, कामं सांगायच्या. एकदा त्यांनी मला शामराव वाण्याच्या दुकानात जाऊन 8 आण्याचं गोड तेल आणायला सांगितलं आणि गळ्यात दोरी बांधलेली बाटली दिली. मी शामरावकडं न जाताच बाटली परत दिली आणि आत्ताच तेल संपलं म्हणून सांगितलं. त्या चौघी लगेच शामरावाकडं जाऊन तेल घेऊन आल्या. शिवाय त्यांनी शामरावला, बारक्या बारक्या निष्पाप पोरांना फसवता काय असं विचारून चांगलाच दम भरला. शामराव खाली मानघाल घालून सगळ्यांना कायम फसवत असल्यानं त्याला काही वाटलं नाही, पण मला मात्र बारका असलो तरी मी निष्पाप आहे हे पहिल्यांदाच समजलं. जंब्याच्या बहिणी खरोखरीच देवता आहेत की काय असं मला वाटलं. माझ्यासारखा मॅड दुसरं कोणी सापडणारच नाही. जंब्याचा मोठा भाऊ आगबोटीवर साहेब होता, म्हणजे काय कुणास ठाऊ. त्याला सगळे आमचा बोटीवरचा भाऊ असंच म्हणायचे, पण त्याचं नाव मंदारकी असं काहीतरी होतं. तो कधी आला तर कायम टाय बांधायचा, घरात पट्ट्या पट्ट्याच्या कापडाचा सूट घालायचा आणि सारखा तोंडातून आणि नाकातून धूर काढायचा. आमच्या घरी आजोबांना भेटायला यायचा. आत येताना बूट मोजे बाहेर काढून यायचा. जाताना आजोबांच्या आजीच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा. माझ्यासाठी त्यानं एकदा पुस्तका एवढं मोठं चॉकलेट आणलं होतं. मंगळवारी दुकान बंद असल्यामुळं फक्त त्या दिवशी अण्णा कटकोळ दिसायचे. 10-12 कटकोळांचा मिळून यावा एवढा मोठा आवाज त्यांचा होता. ते घरात असले की त्यांच्या आवाजाशिवाय दुसऱ्या कुणाचाही आवाज घरातून यायचा नाही. जंब्याची सायकल घराच्या भिंतीला लावून उभी केलेली असायची. चारही देवता स्वयंपाकघरात काम करायच्या आणि मामी दिवसभर टकटकीत जाग्या. अण्णा सारखे इतर कटकोळांच्या मागच्या मंगळवारपासून झालेल्या केलेल्या चुका दाखवायचे आणि रागवायचे. त्यांच्या लहानपणी ते काय काय करायचे ते सांगायचे. त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाला म्हणजे आगबोटीवरच्या जंब्याच्या भावाला ते बोटीवरचे साहेब असंच म्हणायचे. बोटीवरच्या साहेबाचं पत्र आलं, शुद्ध लेखन अक्राळ विक्राळ आहे असं काहीतरी ते म्हणायचे. हाणामारी तसा आरखी चालायची. जंब्याची एक मोठी बहीण शाळेत मास्तरीण होती, तिला ते आमची मास्तरीण बाई असं म्हणायचे. शिकणाऱ्या मुलांचं नशीब फुटकं असं म्हणायचे. ते सगळं त्यांच्या घरात पाय न टाकता नुसतं त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाता येता ऐकून ऐकून समजायचं. सबंध मंगळवार दुपार ते त्यांच्या सोप्यातल्या पलंगावर झोपलेले असले तरी कान आणि तोंड चालूच. उरलेले सगळे कटकोळ विस्तवासारखे वाटायचे, अर्धवट पेटलेले अर्धवट विजलेले. समोर उभं राहून कुणी बोलायचं नाही. शाळेतल्या सगळ्या पोरांना राक्षसासारखा वाटणारा जंब्या अण्णांनी आपल्या पंजाखाली उंदरासारखा दाबून ठेवलाय असं वाटायचं. बुधवार सकाळ अण्णा दुकानात गेले की जंब्या पंजाखालून निसटायचा आणि त्याचे सगळे उद्योग सुरू व्हायचे. त्याच्या बहिणी कुंपणापलीकडे जाऊन इतरांच्या चौकशा सुरू करायच्या. अण्णा कटकोळ मंगळवारी दुपारी ज्या खोलीत झोपायचे तिच्या बाहेर एक खोल विहीर होती. उन्हाळ्यात त्या विहिरीत नुसता अंधार दिसायचा. पाणी दिसलंच तर ते काळ्या शाईसारखं दिसायचं.
कितीतरी वेळ गडगड्यावरून दोर ओढल्यावर मग पाण्यानं भरलेला बिडगा वर यायचा. एकदा अण्णा लगेच पलंगावर पडून रागवत असताना विहिरीत कोणीतरी पडल्यासारखा जोरात आवाज आला आणि दोन तीन लोक ओरडले, जंब्याचे अण्णा, जंब्या विहिरीत पडला, धावा धावा धावा. आजूबाजूचे लोक विहिरीकडे पळाले, गर्दी झाली. सकाळपासून अण्णांनी जंब्याला परतला होता. हा अण्णांचाच शब्द. जंब्या विहिरीच्या कट्ट्यावर न बोलता बसला होता. अण्णा धावत बाहेर गेले. जंब्याचा शोध सुरू झाला. विहिरीत बुड्या मारणारे लोक आले. गडगड्याच्या दांडीला मोठे दोर बांधून आणखी काही खाली लोक उतरले. बाहेरच्या पेक्षा विहिरीच्या आतच जास्त गर्दी व्हायला लागली. पण मग आजूबाजूच्या बायका कामं सोडून यायला लागल्या, तेव्हा मग आतल्यातली काही बाहेरची गर्दी जास्त वाढली. मी आणि कणब्या त्यावेळी कणब्याच्या घरी जायला निघालो होतो. आम्ही मग त्या विहिरीसमोरच्या झाडावरच बसून राहिलो. जंब्या हाताला लागला असं म्हणत लोकांनी काय काय विहिरीतून बाहेर काढलं. शेवटी एक एक करत सगळे येऊन विहिरीच्या कट्ट्यावर बसले. विहीर भयंकर म्हणजे भयंकर खोल आहे. तिच्यात आडव्या कपारी आहेत, मध्ये एक मोठी गुहा आहे, असं काय काय ते बोलत होते. मग कुणीतरी एक मोठा टोकदार गळ आणला. तो विहिरीत सोडून संध्याकाळपर्यंत शोध सुरू होता. त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा काही लोक जंब्या विहिरीत पडलाच नसेल असं म्हणायला लागले. उरलेल्यांपैकी काहींनी आपण स्वतः त्याला पडताना पाहिलोय म्हणून सांगायला लागले. तांबूळवाडकरजी म्हणाल्या, मी अशी रस्त्यातनं दत्ताच्या देवळाला निघाले आणि एकदम विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. मी म्हणाले, गुरुदत्ता, काय रे बाबा हे काय करून घेतोयस कुणाकडनं? विहिरीकडं पाहिलं तर विहिरीतनं पाणी उसळून वर उडालं होतं आणि पावसासारखं सगळीकडं पडत होतं. पावसासारखं म्हणजे अलीकडच्या पावसासारखं नाही. आता तुमचं मेल्यानं सगळा ताळतंत्र तुटलंय. देव नको, देऊळ नको, पूजा नको, अर्चा नको, तसंच काहीतरी बडबडत राहिल्या. पण ते कोणीच ऐकेना, शेवटी त्या रागावून निघून गेल्या. अंधार पडायला लागला. अण्णा कटकोळ काहीही न बोलता त्यांच्या घरात उकिडवे बसून होते. मग आम्ही आमच्या घरी गेलो. रात्री मला झोप येईना, जंब्याची भीती वाटत असतानाच तो नाहीसा झाला. विहिरीच्या अंधाऱ्या पाण्यात त्याचं काय झालं असेल? आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत पावसकर मामी राहतात. दुपारी त्या नेहमी आजीकडं गप्पा मारायला येतात. परवा त्या आल्या तेव्हा मी तिथंच कागद कापून जाळ्या करत होतो. मामी जंब्याबद्दल सांगत होत्या. मामींनी आणि पावसकर मामांनी एक छोटीशी बाग केली होती. अबोलीची, शेवंतीची, कोरंटीची झाडं लावली होती. त्या फुलांच्या माळा मामी नेहमी आपल्या केसात घालायच्या, त्यामुळे त्या नेहमी हसऱ्या वाटायच्या. मामा नेहमी लांड धोतर आणि जानव याच पोशाखात. मामांनी बागेत पेरूची झाडं लावली होती. झाडं मोठी होऊन त्याला पेरू लटकले. मग त्यांच्या बागेत चोऱ्या सुरू झाल्या. फाटक गोडायला लागलं. नाही हो, फाटक मोडायला लागलं. फुलझाडं मोडून पडायला लागली. एक दिवस पावसकर मामांनी आणि त्यांच्या पाहुण्यानं संध्याकाळी बागेत लपून बसून रात्री झाडावर चढलेल्या एका पोराला पकडला. उजेडात पाहिल्यावर तो जंब्यास निघाला. त्यांनी मग जंब्याला त्यांच्या घरात घालून बाहेरून कुलूप लावलं. जंब्याच्या अण्णांना बोलावून आणलं. अण्णाने कुलूप काढून दार उघडलं, पण आज जंब्या नव्हता. तो नाहीसाच झाला होता. सगळ्यांची पंचायत झालं, कुणी काही बोललं नाही. मामी सारख्या मामांना विचारत होता, तुम्ही दोघांनी जागृत होता नाही की झोपलेलात? तुमचा आणि पाहुण्याचा काय भरोसा नाही? मामा फक्त गप गे एवढंच म्हणत होते. असला तो जंब्या विहिरीतून कुठं पळाला असेल?